श्री स्वामी समर्थ नमस्कार देवांना फुले वाहताना या चुका अजिबात करू नका देवपूजा करताना देवाला फुलं वाहणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे फुलं वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळतं अशीही मान्यता आहे मात्र फुलं वाहताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी कोणत्या आहेत त्या गोष्टी चला तर मग जाणून घेऊया व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका देवी देवतांना फुले वाहावीत मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत मातीत पडलेली किंवा खराब झालेली फुलंही देवांना चुकूनही वाहू नयेत सुकलेली आधीच वाज घेतलेली कीड लागलेली फुलंसुद्धा अपवित्र मानली जातात एखाद्याच्या दारासमोरून आणलेली किंवा चोरून आणलेली फुलंसुद्धा किंवा शिळी झालेली फुलंसुद्धा देवतांना वाहू नये त्याचबरोबर एखाद्या झाडाला ओरबाडून तुम्ही फुले तोडली तर तीसुद्धा देवतांच्या चरणी अर्पण करू नयेत अशी ओरबडलेली फुलंसुद्धा देवता स्वीकारत नाही एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुलंसुद्धा देवतांना वाहू नयेत फुलं नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि देवतांना उजव्या हातानेच व्हावी डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुलं देवतांना आवडत नाही फुलं कधीही रुईच्या पानांनी किंवा एरंडाच्या पानांमध्ये गुंडाळून आणू नये ती वर्ज मानलेली आहे विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट प्रकारची फुलं वर्ज असतात ती त्यांना चुकूनही वाहू नये जसं की भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीचे पानं आणि कमळ अतिशय प्रिय आहे मात्र रुई धोत्रा गोकर्ण कोरांटी शिरीष कनेर पुडा बेलाची पान हे मात्र चुकूनही वाहून आहेत तसंच भगवान शिवशंकर यांच्या बाबतीत रुई कनेर बेलाची पानं आघाडा शमी बकुळा कमळ सुगंधित पांढरी फुलं नक्की व्हावीत मात्र शिवशंभूंना काही फुलं चालत नाही जसं की पळसाचे फुल कुंदन मालती बांध मका प्रसंगी तांबडी कनेर लाल जास्वंद गुलाब केवडा ही फुलं शिवशंभूंना अर्पण करून आहेत जी कुंद पुष्प असतात ती शिव शंभूंना फक्त माघ महिन्यात वाहिली जातात जर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करत आहे तर त्या देवीला सोनचाफा कमळ किंवा लाल फुल अर्पण करावी त्यामुळे देवी प्रसन्न होते गणपती बाप्पांना मंदार दुर्वा शमी पत्र जास्वंद सिंदूर रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत तुम्ही श्री गणेशांना तुळशीची पानं वावू शकतात मात्र फक्त गणेश चतुर्थीलाच अन्य कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करू नये ते वर्ज्य मानण्यात आलेले आहे देवाला फुल वाहताना ती नेहमी देवाकडे देट करूनच वाहायची असतात जर तुम्ही बेलाचं पान वाहत असाल तर ते बेलाचे पान पालथं घालावं दुर्वांच्या सुद्धा शेंड्या आपल्याकडे आपल्याकडे ठेवून देवाला अर्पण करावेत तर इथून पुढे देवतांना फुलं वाहताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ